चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, उद्या गुरु पौर्णिमा आहे, 3 जुलैला गुरु पौर्णिमा आहे। गुरु पौर्णिमेचं गुरुपद महाराजांचं तुम्ही अवश्य घ्यावं। दिवसभर गुरु पौर्णिमा आहे, दिवसभर। खूप जण जॉबला जाणार असेल, पहिला सोमवार आहे, कोणी जॉबला जाणार असेल, शाळा कॉलेज जॉब सगळं आहे आपलं, बरोबर आहे। तर तुम्ही घरी आल्यानंतर पण गुरुपद घेऊ शकता, असं बंधन नाही आहे। गुरु पौर्णिमा दिवसभर आहे, त्यामुळं काळजी करू नका। काही काही जण रात्री घेतात, काही प्रॉब्लेम नाही। आपले प्रपंच करायचं, आपला प्रपंच करून परमार्थ करायचा, म्हणून दिवसभर तुम्ही गुरुपद घेऊ शकता। म्हणून पौर्णिमा इतके वाजेपर्यंत आहे, पौर्णिमा इतके समजते ती काळजी करू नका। महाराज आपले आहेत, महाराज आपले आई वडील बंधू सर्वस्व आहेत, ही काळजी करा। जास्त विचार करू नका, दिवसभर गुरु पौर्णिमा आपण करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही। दिवसभर आणि संध्याकाळी पण काही प्रॉब्लेम नाही। आता आपला विषय आहे की उद्या गुरु पौर्णिमा आहे। खूप लोकांच्या घरामध्ये महाराजांचा फोटो नाहीये। ज्यांना घरामध्ये फोटो स्थापन करायचा आहे, त्यांनी कोणती सेवा करायची, त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे। चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। ज्या घरामध्ये महाराजांचं अस्तित्व असतं, ज्या घरामध्ये महाराज असतात, तिथं साक्षात लक्ष्मी असते, तिथं साक्षात लक्ष्मी असते। श्री म्हणजे काय? लक्ष्मी। स्वामी म्हणजे काय? अखंड ब्रह्मांडाचे स्वामी। समर्थ म्हणजे काय? जे अशक्य ही शक्य करतात, आणि जे महाराज ज्यांच्या पाठीचे असतात त्यांना काळजी करण्याची काळजीच नसते, म्हणजे श्री स्वामी समर्थ। महाराजांचा फोटो आपल्या घरामध्ये, तुम्ही उद्या गुरु पौर्णिमा आहे तर घरामध्ये फोटो स्थापन करावा। तुम्ही खूप वर्षापासून सेवा करता, 10 वर्ष 15 वर्ष, पण घरामध्ये फोटो स्थापन नाही केला अजून, तर फोटो स्थापन करा। घरामध्ये फोटो स्थापन केल्यानंतर एक प्रकारची ऊर्जा येत असते, ऊर्जा, कारण की महाराज आपल्या घरामध्ये असतात। महाराज चराचरामध्ये पण आहे। आता मी रोज व्हिडिओ करतो, पहा, तुम्हाला फोटो दिसत असेल महाराजांचा। का बरं ठेवतो मी? कारण की महाराजांचं दर्शन होतं आणि महाराज आपल्या सोबत असतात। तसंच खूप जणांकडे खराब झाले असेल फोटो, काही फोटो खराब झाले असेल, तर ते फोटो काय करा, पाण्यामध्ये विसर्जन करायचे। खराब झालेले फोटो ठेवायचे नाही, पाण्यामध्ये विसर्जन करा चांगल्या पाण्यामध्ये। आणि घरामध्ये फोटो, उद्या गुरु पौर्णिमा आहे तर कोणताही फोटो आपण महाराजांचा ठेवू शकता, असं नाही। काही काही जण म्हणणार मग बोटीचा फोटो चालत नाही, असं काही नाही आहे। महाराज महाराज आहे, महाराज महाराज आहे। महाराजांचा फोटो कोणत्याही मंदिरात असेल, महाराजांचं नाव कोणत्याही गाडीला असेल, तर मी दर्शन करतो, असं काही नाही आहे। महाराजांचा फोटो कोणी कुठं पण आहे, कोणाच्या पण घरामध्ये महाराजांचा फोटो आहे, असं काही बंधन नाही आहे। महाराज कधीही जात पात धर्म पंथ लिंग हे पाळत नव्हते। महाराज कधी कोणाच्या घरी जेवायचे काहीही प्रॉब्लेम नव्हता। म्हणून महाराजांची सेवा सगळे करू शकता। तुम्ही पण तुमच्या घरामध्ये महाराजांचा फोटो ठेवा। नुसता फोटो ठेवू नका, फोटोला रोज अष्टगंध लावायचं, महाराजांची पूजा करायची, आणि महाराजांना 2 टाइम सकाळ संध्याकाळ 2 टाइम नैवेद्य दाखवायचा। नैवेद्य दाखवल्यानं काय होतं ती गोष्ट सांगतो मी आपल्याला। एक ताई होती, मी त्यांच्या घरी गेलो, त्यांनी बोलवलं, दादा आमच्या घरी वास्तू बघायचं आहे, वास्तू दोष आहे, थोडं घर बघायला या। मी त्यांना नाही म्हटलं पहिले, नंतर ते म्हणले दादा अवश्य तुम्ही या म्हटले। मी गेलो घरी, बघितलं त्यांच्या, तर घर खूप छान होतं, सगळं व्यवस्थित होतं, देवघरासाठी सेपरेट रूम होती। आणि तिथं बघितलं मी त्यांचं की सकाळपासून, सकाळी 9 वाजता महाराजांना तो चहा देता, सकाळी 9 वाजता चहा नाश्ता महाराजांसमोर ठेवता, बाकी सगळेजण घेता, 12 साडे 12 वाजता महाराजांना जेवणाचं ताट ठेवता, बाकी सगळा प्रसाद सगळेजण घेता, संध्याकाळी जेव्हा स्वयंपाक होईल 8 साडे 8 वाजता स्वयंपाक होईल ते नैवेद्य महाराजांजवळ ठेवता, दर गुरुवारी घरी आरती करता, आणि रोज मोरपिसाने रोज घरच्या घरी महाराजांचा उतारा काढता। महाराजांचा मोरपीस घ्यायचं, महाराजांच्या फोटोवर 7 वेळा उतारा काढायचा महाराजांचा, आणि ते मोरपीस ठेवून द्यायचं। तर ह्या गोष्टी त्या ताई करत होत्या खूप दिवसापासून। मी म्हटलं, ताई ह्या गोष्टी आपण मठामध्ये मंदिरामध्ये करतो, मग घरी का बरं? मग त्या म्हटलं, दादा महाराज चराचरात आहे,
आपण जर असं समजलं की महाराज आपल्या सोबत आहे आणि सोबत आहेच, महाराज सोबत आहेच, महाराजांशी जर बोललो आपण तर काय प्रॉब्लेम? सकाळी उठलं, आंघोळ झाली, महाराजांना पहिले कपभर चहा ठेवायचा, 10-15 मिनिटं चहा ठेवा, तो चहा सगळ्यांना चहा मिटून मिळून सगळ्यांना चहा प्यायला द्या, महाराजांना नाश्ता ठेवा, तोच नाश्ता सगळ्यांनी 10-15 मिनिटांनी तोच नाश्ता सगळ्यांनी नाश्त्यामध्ये मिक्स करून सगळ्यांनी प्रसाद म्हणून खाऊ शकता. महाराजांना दुपारी जेवण ठेवा, तेच जेवण 10-15 मिनिटं ठेवून सगळ्यांनी एकत्र प्रसाद जो आहे तो सगळ्यांनी घ्यायचा. प्रॉब्लेमच्या 5 दिवसात कोणती सेवा करायची नाही. असं साधं आणि सोपं जर केलं तर घरामध्ये चैतन्याचं वातावरण येईल. आपण जे म्हणतो ना मठामध्ये केंद्रामध्ये याच्यामध्ये 2 टाइम नैवेद्य कंटिन्यू असतो, तसं आपल्या घरी पण करा ना, काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही म्हणणार दादा आमच्या घरी जॉब असतो, ऑफिस असतं, लहान लहान मुलं आहे, शाळा आहे, सगळ्या गोष्टी आहे, माझ्या तुमच्या सगळ्या गोष्टी मान्य आहे, मला पण मुलगा आहे मुलगी आहे, सगळ्या गोष्टी मला पण माहिती आहे, घरामध्ये काय सेवा करू शकतो काही नाही करू शकत ते सगळं मी मानतो तुम्हाला. पण आपण जेव्हा सकाळी उठतो, आपण जर ठरवलं महाराजांच्या, आपण कोणाच्या घरात राहतो, महाराजांच्या घरात राहतो असं समजायला पाहिजे. आपण महाराजांच्या घरात राहतो, महाराजांना एक प्रकारचं मेंबर करून घ्यायचं. मेंबर म्हणजे काय? महाराज घरामध्ये आहे, घरामध्ये काही जरी आणलं महाराजांसमोर ठेवा, तुम्हाला एक प्रकारची सेवे लागेल. तुमचे लहान लहान मुलं असेल त्यांना सांगा की तुम्ही नैवेद्य आहे ते महाराजांना दाखवा, मुजरा करा, जप करा, लहान मुलांना संस्कार लागतील, मोठ्यापेक्षा लहान मुलांना संस्कार लवकर लागत असतात. आणि तसं जर केलं, आपण महाराजांना रोज नैवेद्य दाखवला तर काय होईल? आपल्या घरामध्ये चैतन्याचं वातावरण येईल. घरामध्ये वादविवाद, भांडणं, कटकटी, दारूचं व्यसन, बाईचं व्यसन, बाहेरचं व्यसन, सगळे व्यसन बंद होऊन जातात. कारण की त्यांच्या घरामध्ये मला असं वाटत होतं, ऊर्जा वाटत होती, जसं काय मी केंद्रामध्ये मठामध्ये आलो असं वाटत होतं, तसं तुमच्या घरामध्ये पण होईल. तुम्ही पण रोज, उद्या गुरुपौर्णिमा आहे, उद्या गुरुपौर्णिमेपासून महाराजांचा फोटो स्थापन करा, मूर्ती स्थापन करा, फोटो स्थापन करा. मूर्ती स्थापन केली तर त्याला रोज अभिषेक करावा लागतो, म्हणून मूर्ती न करता फोटो स्थापन करा. महाराजांचा कोणताही फोटो घ्या, तुम्हाला फोटो नाही भेटत अवेलेबल, आजूबाजू दुकान नाही, काय करा, सोशल मीडिया कुठून पण फोटो डाउनलोड करा, त्याची प्रिंट काढा, कलर प्रिंट, आणि कलर प्रिंट काढून तुम्ही चिटकू शकता. जे बॅचलर मुलं आहे मुली आहे, जे एकटे राहतात, त्यांनी काय करायचं, एक कलर प्रिंट काढा आणि आपल्या घरामध्ये फोटो आपण लावून टाका, कलर प्रिंट फोटो, 5-10 रुपयात तुमचं काम होऊन जाईल. त्यालाच आपलं जे मेसचे डबे येत असेल, भरपूर जण म्हणणार आम्ही बाहेर राहतो, मेसचे डबे आले ना, ते डबे महाराजांसमोर ठेवायचे, महाराजांना नैवेद्य दाखवायचा आणि तोच नैवेद्य नंतर तुम्ही खायचा. एक प्रकारची ऊर्जा, एक प्रकारची ताकद त्या प्रसादामध्ये, त्या प्रसादासारखा दुसरा प्रसादच नाहीये. साधी आणि सोपी सेवा करायची आपल्याला महाराजांची. आपल्याला जास्त बडे जाव करायचं नाही. आम्ही आहोत स्वामी भक्त मिरवू नये लोकात, काही गरज नाही मिरवायची आपल्याला. आपण आहोत ना, आपण आपलं शांत राहायचं, मनामध्ये नामस्मरण ठेवायचं, आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज येत असतं. कोणाला वाईट बोलायचं नाही, कोणाला चांगलं बोलायचं नाही, आपण आपली सेवा करायची. म्हणून सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे, आपल्या घरामध्ये फोटो असेल तर रोज, उद्या गुरुपौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमेपासून रोज महाराजांना सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवावा. तुम्ही गुरुपौर्णिमा म्हणून 8 दिवस करणार, नंतर बंद करणार, तसं करू नका, तसं करू नका. ज्यांच्या घरामध्ये आजारपण असेल, ज्यांच्या घरामध्ये आजारपण असेल, पाठ मान डोकं दुखत असेल, पोट दुखत असेल, हातपाय दुखत असेल, त्यांनी तर महाराजांना तांब्या भरून ठेवायचा, महाराजांना रोज तांब्या भरून ठेवायचा. सकाळी भरून ठेवा, तो संध्याकाळी पाणी चेंज करा, संध्याकाळी पाणी ठेवा, ते सकाळी चेंज करा, क्लॉकवाईज ते चेंज करत राहा पाणी, आणि ते पाणी सगळ्यांनी प्रसाद भरून घ्यायचं. तांब्याच्या तांब्यामध्ये ठेवा, नाही तर स्टीलमध्ये ठेवा. महाराजांना रोज तांब्या भरून ठेवायचा. उद्या गुरुपौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमेपासून ही साधी आणि सोपी सेवा अवश्य करा. आपण खूप फरक पडेल, खूप खूप फरक पडेल. महाराजांना तांब्या भरून ठेवायचा, रोज नैवेद्य दाखवायचा, जे बाहेरून आपण काही आणणार त्या गोष्टी अवॉइड करायच्या, आणि 5 दिवसाच्या प्रॉब्लेममध्ये कोणतीही सेवा करायची नाही. आपण जेव्हा कोरोना होता, तुम्हाला सांगतो का बरं मी याची गोष्ट, त्याचं मागचं कारण सांगतो. जेव्हा कोरोना होता, जेव्हा सगळे मंदिरं बंद होते, जेव्हा सगळे केंद्र बंद होते, जेव्हा सगळे मठ बंद होते, तेव्हा आपलं फक्त घर उघडं होतं, आपल्या घरामध्ये महाराज बसलेले होते,
महाराज बसलेले आहेत आपल्या घरामध्ये, आपण रोज तेव्हा घरामध्ये महाराजांना नैवेद्य दाखवायचो, रोज महाराजांना नैवेद्य सकाळ संध्याकाळ दाखवायचो कोणी दाखवायचो, मग फक्त त्याच काळात करायचं का? रोज पण करू शकता, आणि रोज दर गुरुवारी घरी आपण आरती करावी, काही प्रॉब्लेम नाही आरती करायची, दर गुरुवारी घरच्या घरी आपण आरती करू शकता, ज्यांना लांब असेल जायला जमत नसेल तर त्यांनी घरच्या घरी संध्याकाळी आरती करू शकता किंवा सकाळी आरती करू शकता, तुमच्या इच्छेनुसार आरती करू शकता, बंधन नाहीये. तुम्ही एक प्रकारची सवय लावून घ्या, दर गुरुवारी आरती करायची महाराजांची, गणपतीची आरती घ्या, महाराजांची आरती घ्या, दत्त महाराजांची आरती घ्या, बस. आणि रोज नैवेद्य दाखवायचा, तांब्या भरून ठेवायचा, त्याच्याने घरामध्ये तुमच्या एक एवढी ऊर्जा येईल की मन तुमचं प्रसन्न होऊन जाईल. गुरुपौर्णिमा उद्यापासून आहे, गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जे व्हिडिओ आहे ते सगळे व्हिडिओ अवश्य बघा, मनामध्ये जास्त दडपण घेऊ नका, गुरुपौर्णिमेचं गुरुपद अवश्य घ्या, उद्या दिवसभरात कधीही घ्या, काहीही प्रॉब्लेम नाही, मनामध्ये किंतु परंतु आणू नका. महाराजांना म्हणायचं, महाराज मला सांभाळून घ्या, झालेली सेवा मी महाराजांच्याने रुजू करतो, श्री स्वामी समर्थ.